खर तर अजिबातच करायचं नव्हतं मला व्हिडिओ कारण कि ना प्रत्येक पालकत्वाची टीप आपल्या बाळाला लागू होईलच असं नाही म्हणजे झालेलं आहे व्हिडिओ पण अडीच वर्षामध्ये जे आई म्हणून मी जे काही आता दमलेले आहे <laughs> आणि आनंद पण लुटलेला आहे ज्याला मी हॅपी केवास म्हणते ते मला तुमच्यावर शेअर करायचे बाकी काही नाही त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा इतकी इन्फॉर्मेशन आहे ना पेरेंटिंगच्या टिप्सची इंटरनेटवरती पालकत्वा संदर्भातली सगळी माहिती की नक्की काय घ्यावं त्याच्यातलं काय लागू होत आहे आपल्या बाळाला काय लागू होतंय आपल्याला काय लागू होतं आपल्या ला घरात काय राबवता येईल याचं सगळीकडे कन्फ्युजन झालेलं मला तरी दिसतं कारण मी तरी कन्फ्युज झाले मग मी याच्यातून काय शिकले अडीच वर्षांमध्ये ते फक्त मला तुमच्याबरोबर शेअर करायचंय नंबर वन कृपा करून एकमेकींना जज करू नका आणि एकमेकांना सुद्धा आपण ऑलरेडी समाजामध्ये आपली लायकी ठरवण्यासाठीची मापदंड इतके पुरुषाला पण इतक्या कमी वयामध्ये यशस्वी व्हायचं पैसे एवढे कमावले पाहिजेत एवढं स्टेटस स्त्रीला सुद्धा एवढंच वजन पाहिजे गोऱ्याच रंगाचे पाहिजे तरी सुद्धा नोकरी पाहिजे तरी सुद्धा ऐ ग स्वयंपाकाला पाहिजे असाच इतकी इतकी मापदंड आहेत आणि इतकं ऑलरेडी जज केलं जातं की याच्यामध्ये आता परत जेव्हा तुम्ही आई किंवा बाबा होता त्याच्यानंतर आपण एकमेकांना म्हणजे एक पालकानं दुसऱ्या पालकाला प्रेमानं करुणेनं बघितलं पाहिजे ना की जज करायला पाहिजे त्याचं एक दुसरं कारण पण सांगते विच इज एक्स्ट्रीमली लॉजिकल आपल्याला समोरच्या का आयुष्यात काय चाललंय याची अजिबात कल्पना नसते आणि त्याच्यामुळे काय होतं तरी सुद्धा आपण जज करत राहतो ते बाळ कधी जन्माल जन्माला आले कदाचित बेबीज असतात आणि त्याच्यामुळे खूप लेट होतात कारण की ते खूप आधी कमकुवत अवस्थेमध्ये बिचारे आलेले असतात पण त्या काळामध्ये त्यांचा जीव वाचावा आणि आईचा जीव वाचावा म्हणून मेडिकल एक्सपर्टनं घेतलेला तो डिसिजन असतो बऱ्याचदा हलाखीची परिस्थिती असते आर्थिक अवस्था काय आहे त्यांच्या घरामध्ये काय पद्धतीची माणसं भरलेली आहेत की ज्याच्यामधून ती आई किंवा तो बाबा जात असेल तुम्हाला काहीच कल्पना नाही आहे आणि त्याच्यानंतर अरे देवा आता हातामध्ये गोड पकडलाय म्हणजे काय सतत स्वीट्सच देतात वाटतं खायला हा घरचं खातो की नाही हिल काही देता की नाही ऐक केवढी बारीक आहे म्हणजे आता बाळांवरून सुद्धा जे जज केलं जात आहे याच्यानं मला आता असं झालं रे देवा नंबर दोन एव्हरीथिंग इज अ फेज अडीच वर्षांच्या पालकत्वामधून मी जर काही शिकले असेल हेही दिवस निघून जातील चांगले असतील तर तेही दिवस निघून जाणार आहेत आणि सध्या भयंकर चॅलेंजिंग दिवस जर चालू असतील तर तेही दिवस निघून जाणार आहेत हे लक्षात ठेवा बाळांच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे फेज असते बाळ खात नाही इज अ फेज बाळ झोपत नाही फेज आहे बाळ खूप चांगलं खातंय अचानक कमी खायला लागतं हा संपूर्णपणे त्यांचा विकास होण्याचा पूर्ण हा मार्ग आहे किंवा आपण असं म्हणूया अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे ही की ज्याच्यामध्ये कधी कधी ते जास्त खातात ग्रोथ स्पर्ट असते त्याच्यानंतर ते, ते कमी खायला लागतात त्याच्यानंतर ते पुन्हा एकदा घरचं त्यांना आवडायला लागतं किंवा प्रत्येक बाळ वेगवेगळ्या पद्धतीनं चालायला लागतं बोलायला लागतं पालतं पडतं किंवा पटापट शाळेला जायला लागतं काही बाळ काही एका विशिष्ट गोष्टीमध्ये प्रचंड सरस असतात आणि नंतर अचानक त्यांची प्रगती थांबते म्हणजे अचानक त्यांचा इंटरेस्टच निघून जातो बुक्स आवडतात नंतर बुक्स आवडत नाहीत अचानक टॉईजच आवडायला लागतात टॉईज कडे बघत नाही बुक्स आवडत नाही बड 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 सुरू होते कधी कधी इतके बाहेर जायला लागतात की घरात सुद्धा येत नाहीत आणि कधी कधी घर कोंबडे होऊन जातात बाहेर खेचून खेचून चल बागेत नेतो इकडे नेतो तिकडे देतो पण बाहेर मिसळायचं पण नसतं आणि अजिबात बाहेर पडायचं नसतं अशा सगळ्या फेजेस असतात आपण घाबरून जायला नको तुमच्या बाळाला शाळेमध्ये जायचं नसेल तो रडत असेल फेज आहे आत्ता रडतंय नंतर तर तुम्हाला बाय सुद्धा म्हणणार नाही बघणार पण नाही इतकी शाळा आवडायला लागते डिस्कम्फर्ट मधून जाताना चेंज मधून जाताना आपण जास्तीत जास्त वेळात ते टाळण्याचा प्रयत्न करतो अगदी त्याच पद्धतीनं बाळ पण करतात त्यांना जपाजप इतके सारे चेंजेस स्वीकारताच येत नाहीत मला भरपूर सारे डीएम्स येतात कमेंट्समध्ये सुद्धा आय थिंक माझं खूप भांडण होतंय माझ्या मुलाबरोबर माझ्या मुलीबरोबर आणि मग मला ओरडावं लागतंय ऐकतच नाही आणि आता त्याचं माझ्यावरती प्रेमच नाही वगैरे पुन्हा एकदा त्यांना बऱ्याचदा गोष्टी सांगता येत नाही लहान बाळांच्या बाबतीत तर अशी अवस्था होते की खूप पटापट डेव्हलपमेंटल एज असतं दोन वर्षामध्ये ते त्यांच्या आयुष्यभरामध्ये जितके त्यांचा विकास होत नाही जेवढी ग्रोथ होत नाही तेवढी दोन वर्षात होते पहिल्या दोन वर्षात बाळांची त्यानंतर ते इतक्या बदलातून जात असतात इतकं काय 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 त्याला एक्झॅक्ट सांगता येणार आहे का तो जो मागचा दाट येतोय ना तो जरा वाकडा येतोय कदाचित त्याच्यामुळे मला दुखतंय आई त्यामुळे तू आत्ताची भावना माझ्यासमोर व्यक्त केली ती मला आत्ता स्वीकारता नाही येते कारण माझं लक्ष इकडे हे सांगता येणार आहे का तुमच्या बाळाला नाही येणार ना आहे इतक्या छोट्या डेव्हलपमेंटल एज मध्ये माझ्या जवळच जो येत नाही यांच्याचकडे जातात किंवा याला तर बाबाच आवडत नाही आज आजोबांविषयी याला तिरस्कार आहे असलं काहीही नाही पुन्हा एकदा ते कशातून तरी जात असतात एव्हरीथिंग इज अ फेस तुमची बाळ थोडीशी मोठी झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक गोष्टीची फेज असते त्याच्या कारणाशी जा अजिबात त्याचा विचारच करू नका असं मी नाही म्हणत आहे आणि त्याची कारणं सापडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण उगाच पॅनिक होतोय ओव्हर थिंकिंग करतोय छिल मारा फेस <laughs> ती फेस बऱ्याचदा आपोआप निघून जाते नंबर तीन रिस्पेक्ट द दाईल्ड कसं असतंय आहे का आपल्याकडे ना पालकत्वासंदर्भातली त्यांची मानसिकता लहान बाळांची या संदर्भातली एवढी माहिती नव्हती पूर्वी त्याच्यामुळे कदाचित सगळ्यात जे बेस्ट पेरेंटिंग जे जमेल सगळ्यात उत्तम पालकत्व करता येईल ते ते सगळ्या आपल्या आईबापानं केलं आपल्या बाबतीमध्ये अगदी काही जे अनफॉर्च्युनेट असतील त्यांच्याबद्दल आपण नाही बोलू शकणार दुर्दैवानं जर कोणाला असं काही वाईट प्रसंगातून जावं लागलं असेल तर पण जास्तीत जास्त बहुतांश प्रमाणामध्ये आपल्या पालकांनी जेव्हा परिस्थिती हालाखीची होती फार पैसा नव्हता एवढी चांगली टेक्नॉलॉजी नव्हती इतके चांगले चांगले सर्विसेस पण भरभरून पोटात खाऊ घालायचं चा छान आणि प्रेम करायचं आणि खेळ म्हणायचं खेळ तुझ्या पद्धतीनं हे सुद्धा त्या काळामध्ये जे जा सगळ्यात जास्त आवश्यक होतं आपल्याला ते देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे कदाचित आधीच्या पिढ्या माझ्यापेक्षा ज्या आया आहेत त्या या बाबतीमध्ये मला सहमत होतीलच असं नाही तरीही मला माझं मत हे व्यक्त करायचंय आता परिस्थिती बदललेली आहे आता आपल्याकडे नॉलेज आहे जनरेशन नेक्स्ट असं का म्हणतात कारण बाळ सुद्धा प्रचंड स्मार्ट आहेत प्रत्येक टप्प्यावरती आपल्या बाळाची एनर्जी आपल्यापेक्षा ही जास्तच असणार आहे कोणत्याही वयाच्या टप्प्यावरती बरं का आणि त्यांचा स्मार्टनेस किंवा टेक्नॉलॉजी आणि इतर गोष्टीतलं अडॅप्टेशन म्हणजे लवकर स्वीकारणं लवकर समजून घेणं आणि ते हाताळायला पण लागणं याचा स्पीड आपल्यापेक्षा हा नेहमी जास्तच असणार आहे कारण की ती जनरेशन नेक्स्ट आहे मग आपण या सगळ्या गोष्टी जर गोडीत रिस्पेक्टफुली समजावून सांगण्याच्या लेवलला आदरानं केल्या तर काय होईल मला खूप वेळा असं जाणवतं की आ, पालक नसून मालक बनायला जातात आणि ना ओनरशिपची कुठेतरी भावना येते आणि मग त्याच्यामुळे ना त्यांच्याविषयीचा रिस्पेक्ट जातो मला असं जाणवलंय की बहुतांश वेळा ओरडावं लागत नाही काही काही ठिकाणी आवाज मोठा करावा लागतो येस तो करायलाच पाहिजे खोटा खोटा अभिनय करावा लागतो नाटक करावं लागतं की मी चिडली आहे रागावलेली आहे ओरडा कारण तिथे त्या बाळाचं भलं असतं त्यामुळे ते गरजेचं असतं पण मॅक्सिमम ठिकाणी आपल्याला कन्सेंट मागता येतो आपल्याला विचारता येतं आपल्याला आदरयुक्त वागणूक देता येते आपल्या बाळाला पालक असून सुद्धा आणि याची मला थोडीशी कमी जाणवते आता अवेअरनेस वाढलाय पण कन्सेंट हा प्रकार म्हणजे कुठल्याही देशामध्ये स्त्रियांविषयी नाही तर इथे बाळांना कोण विचारताय मला असं इतकं वाईट वाटतं ना तुमची बाळ जेव्हा बाहेर जातात कुणाची पण ओके तर तुम्ही पटकन एखाद्या बाळाला हात नाही लावू शकत फर्गेट अबाउट गुड टच और बॅड टच पण तुम्ही तरी सुद्धा एखाद्याला हात लावण्याच्या आधी कन्सेंट घ्यायला पाहिजे परवानगी मागितली पाहिजे या मताची मी आहे आपल्याकडे डिसरिस्पेक्टफुली खसा खसा बाळांना ओढलं जातं दुसऱ्यांच्या बाळांना घेऊन त्यांचे मुके घेतले जातात आणि हे मला ऍबसुलुटली पटत नाही त्यांना बाळ गांगरून जातात आणि तुम्हाला माहिती आहे सायंटिफिकली प्रूवन आहे आता तर रिसर्च पण सांगतो जेव्हा टॉडलर्स एज असतं म्हणजे जसं आता अथांग आहे दोन ते तीन वयामध्ये तर त्यांना स्ट्रेंजर डेंजर हा प्रकार सुरू होतो किंवा टॉडलर स्टँट्रम सुद्धा सुरू होतं अनोळखी व्यक्तीनं बाळाच्या जवळ आलं बोलायला लागलं किंवा त्याला उचलून घेण्याचा प्रयत्न केला की बाळ रडायला लागतात यानं बाळ बाड़, बाळाला चांगले संस्कार नाहीत किंवा पालकांनी काय हे सारखं रडतं आणि घरातच बसतं असं नाहीये स्ट्रेंजर डेंजर ही सायकोलॉजिकल प्रॉपर सायंटिफिक टर्मिनॉलॉजी आहे पण आपल्याकडे काय होतं आजी आजोबा आई बाबा सगळ्यांना सोडून खचकन पकडलं जातं बाळांना ओढलं काय जातं तुम्ही त्याच्याशी मैत्री करा तुम्ही रुळवून घ्या गप्पा मारा थोडं त्यांना कम्फर्टेबल करा नंतर बाळ जे किडे करायला लागतात दंगा करायला लागतात आणि रुळतात हळूहळू काही बाळं जरा जास्त वेळ घेतील काही बाळ कमी वेळात खूप पटकन बोलघेवडी असतात ते तुमच्या खूप लवकर जवळ येतील पण तुम्ही बाळांची सुद्धा परमिशन मागायला पाहिजे किंवा त्यांच्या आई वडिलांचे सुद्धा आणि मला हे दुर्दैवानं अथांगाच्या बाबतीत पण असं वाटतं तुम्ही अथांग किंवा माझ्यावरती सुकिर्ते खूप प्रेम करता माझ्या फॅमिलीवरती पण पण तुम्ही जर असं फोटो काढण्याच्या निमित्तानं किंवा उर्मिला भेटली म्हणून असे जर जवळ आलात तर मी रेडी आहे कारण मला खूप आनंद होतो अथांग जर गांगरून गेला असेल वेगळीकडे असेल तर त्याच्याच बरोबर फोटो काढायचा अट्टाहास त्याला हात लावायचा अट्टाहास त्याला ओढायचा अट्टाहास करता कामा नाही आणि हे फक्त अथांगलाच नाही लागू होत हे प्रत्येक तुमच्या सोसायटीत आसपास नात्यातल्या तुमच्या आसपासच्या सगळ्या बाळांच्या बाबतीत एवढंच काय स्वतःच्या बाळाच्या बाबतीमध्ये सुद्धा कन्सेंट विचारायला पाहिजे की मला पापी देणार माझ्या जवळ येणार किंवा आपण हे करूयात विचारून तरी बघा दरवेळ डायरेक्ट शेवटचे फेज आरडावरड भांडणं शिवीगाळ किंवा मारामारी इथपर्यंत पोहोचण्याची गरज नाही बऱ्याचदा त्यांना विचारण्यानं त्यांना उत्तरं देण्याची आणि मतं फॉर्म करण्याची एक उत्तम सवय लागते आणि त्यानं ते जास्त स्वावलंबी होतात पटापट नंबर चार कॉपी पेस्ट <laughs> आपण पालेख झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही की मुलं तुम्हाला ऑब्झर्व करतात म्हणजे काय करतात नक्की आता माझ्या लक्षात येत आहे की असंख्य बारीक बारीक बोलणं कृती रिॲक्ट होणं जसंच्या तसं अथांग कॉपी करतोय आणि हा नियम मात्र सगळ्या बाळांना लागू होतो त्याचं कारणच असं असंच ते जगायला शिकतात वागायला शिकतात स्वतःचे इमोशन्स हँडल करायला शिकतात किंवा समाजाशी कसं वागायचं कसा संबंध जोडायचा असतो आपल्या करिअरशी नातेवाईकांशी समाजाशी सोसायटीशी सगळ्यांशी हे शिकतातच ते आपल्याकडून आणि हे फक्त निरीक्षणातूनच शिकलं जातं कारण हे पुस्तकात नाही शिकवलं जात म्हणजे एक उदाहरण देते माझ्या असं लक्षात आलं जर मला खाताना कोणतं तरी कॉन्टेंट स्क्रीन बघायला आवडतो भले तर माझ्या फायद्याचा असेल अथांग मग नंतर खाताना बघत बघत स्क्रीनच जेवण करणार आहे कारण हिपोक्रेसी वर्क होत नाही तुम्ही जे करता आणि तुम्ही जसे आहात तुम्ही कशा पद्धतीनं तुम्हाला आलेला राग मॅनेज करताय तुम्ही तुम्ही वैतागता कसे तुमच्यामध्ये किती पेशन्स आहे तुमच्यामध्ये एन्जॉयमेंट म्हणजे काय तुम्ही प्रवास कसे करता तुम्ही तुमच्या बायकोला कशा ट्रीट करता म्हणजे बाळाच्या आईला तुम्ही तुमच्या बाबाला म्हणजे नवऱ्याला कशा ट्रीट करता तुम्ही आजी आजोबांशी कसे बोलता हे सगळं ते फीड होत आहे तिथे कारण की तो सुपर कॉम्प्युटर आहे आणि त्या कम्प्युटरमध्ये सगळे विचार भावना आशा आकांक्षा अपेक्षा सगळं फीड होत आहे आणि हे सगळं ते बाहेरून तो सगळा डाटा स्पंज सारखा कलेक्ट करत त्याच्यामुळे ऍप्सोलुटली हिपोक्रेसी वर्क होत नाही कारण जे घरातले वागतात बोलतात खातात जी जीवनशैली आहे जे ज्या सगळ्या सवयी आहेत त्याच जसाचा तशा साधारण जोपर्यंत कळतं आणि मला हे आता स्वतःहून चेंज करायचं असं त्यांना वाटत नाही तोपर्यंत सगळं ते तुमचं कॉपी करणार आहेत आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये पेस्ट करणार आहेत नंबर पाच सेट बाउंड्रीज अँड लिमिटेशन्स जसं मी तुम्हाला एका पॉइंटला असं सांगते की खूप प्रेमानं खूप आदरानं आपल्या बाळाशी आपण वागलं पाहिजे त्याचं कारण असं ही बाळ खूप स्मार्ट आहेत तरी खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि ती खूप चांगला माणूस घडावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्याशी डिसरिस्पेक्टफुली वागून तू काही लहान आहे आणि माझंच बाळ आहे असं करून नाही चालणार आहे अगदी त्याच पद्धतीनं बाळ आपली बाउंड्रीज चेक करतात की कितपत चालतंय कितपत नॉटीपणा आगाऊपणा टाइमपास फालतूपणा कुठपर्यंत चालतोय हे बघत असतात आणि स्पेशली आपल्या आई वडिलांच्या आधी ते असा चेक करण्याचा प्रयत्न करतात आणि हे मला असं जाणवलं की हे फक्त टॉडलर्समध्ये किंवा लहान बाळांमध्येच नसून थोड्याशा मोठ्या मुलांमध्ये पर्यंत सुद्धा आहे की काय क्या चलता है? पर्यंत ते चेक करून खडा मारून बघायचं मग तुम्ही तुमच्या जर बाउंड्रीज खूप आधीपासून क्लिअरली बोलल्या आणि त्याच्या त्याच्या संदर्भातले त्याचे कॉन्सिक्वेसेस म्हणजे या बाउंड्रीज किंवा या लिमिटेशन जर नाही पाळल्या तर असे असे परिणाम भोगावे लागतील हे जर तुम्ही सेट नाही केलं तर तुम्ही फक्त दिवसभर वैतागत राहणार असं माझं स्वतःचं निरीक्षण आहे बाउंड्रीज आणि लिमिटेशन सेट करताना पालकत्वामध्ये आणि माझं फक्त अडीच वर्षाचं आहे अथांग त्याच्यावरून मी टॉडलर प्रमाणे सांगू शकते की काही गोष्टी निगोशिएबल आणि नॉन निगोशिएबल असतात निगोशिएबलमध्ये असं असू शकतं की तुम्ही सगळा स्वयंपाक केलाय खरा त्यानं खायला पाहिजे पण आज त्याला काहीतरी वेगळं खावसं वाटतंय काही वेगळ्या पद्धतीचे कपडे घालायचे आईनं जे काढून ठेवले ते नाही आता कपडे घालायचे क्रिएटिव्ह किंवा आर्ट प्रोजेक्ट करायचं पण ते तसंच नाही करायचं काहीतरी वेगळं भन्नाट स्वतःचं काहीतरी करायचंय तर या गोष्टी बऱ्यापैकी निगोशिएबल आहेत कारण तो त्यांच्या वाढीचा प्रकार आहे विकासाचा भाग आहे की त्यांना त्यांची मतं फॉर्म होत असतात बा बांधली जात असतात माणूस म्हणून ते डेव्हलप होत असतात पण काही काही गोष्टी या नॉन निगोशिएबल असायला पाहिजेत उदाहरणार्थ औषध सो या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत हायजीन हँडवॉश करायला पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे मोजक्या गोष्टी पोटात गेल्या पाहिजेत मारामारी नाही करायला पाहिजेत आपलं लाडाचं बाळ आहे पण म्हणून दुसऱ्यांना व्हायलेंटली वागवून आपण आपली मतं किंवा त्रागा किंवा भावना व्यक्त करणं कितपत योग्य आहे म्हणून ऍब्सुटली मारणं जो प्रकार आहे ना तुमच्या मावशी असतील आजोबा असतील त्यांना चिडून असेल मारामारी जर ते करायला लागले आणि हे मुलगी आणि मुलगा मेल बेबीज गर्ल बेबीज मध्ये सुद्धा हे मला सेम जाणवतं हे हो जर जा एकदा डेव्हलप व्हायला लागलं आणि हे चालतंय असं कळलं की मग ते जे काही चिडचिड करायला लागतात आणि फाडाफाडी फेकून देणं जाऊन मारणं दुसऱ्यांना पण म्हणजे आपल्या घरी कुठेतरी गेस्ट आले आणि कुठले तरी फॅमिली मेंबर्स रिलेटिव्ह त्यांना पण मारणं हे वाढायला सुरुवात होते त्याच्यामुळे त्यांचे टँट्रम्स त्यांचे चिडचिड होणं स्वाभाविक आहे त्यांचे गिफ्ट इकडे तिकडे टॉईस कधी चिडून इकडे तिकडे टाकून दिलं वगैरे छोके ते कुल डाऊन होतात त्यांच्या छान गप्पावरून काय झालंय काय नाही समजावून सांगून तात्पुरतं त्यावेळेला इग्नोर करायचं आणि नंतर समजावून सांगायचं त्यांचा छान ऐकण्याची वेळ येते समज येते ते जरा डाऊन होतात तेव्हा त्यांच्या उंचीला यायचं बसायचं गुडघ्यावरती छान आणि डोळ्यात डोळे घालून तुम्हाला काय समजावून सांगायचंय की मला काय नाही पटलं काय योग्य आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं आता बाउंड्री सेट करताना लिमिटेशन्सबद्दल स्क्रीन टाईमबद्दल खूप बोललं जातं ॲपसुल्युटली स्क्रीन टाईम न दाखवणं बाळाला याच्यासारखं कमाल काय गोष्ट असेल त्यांचा पेशन्स डेव्हलप होतो त्यांचे डोळे छान राहतात ते जास्तीत जास्त वेगवेगळ्या गोष्टीतून कलाकुसर कल्पकता त्यांना सुचायला लागते त्यांचं प्रचंड पेशन्स डेव्हलप होतो इतका की त्यांना बोरिंग असणं म्हणजे आत्ता बोर होतंय किंवा बोरिंग ऍक्टिव्हिटी आहे ती सुद्धा ते स्वतःला कसं रमवायचं ओके बोर होणं शांत होणं सुद्धा चांगलं आहे याच्यामधून त्यांचा मेंदू तसा विकसित होतो डेव्हलप होतो हे खूप छान आहे हे याच्यासारखं जर तुम्हाला जमलं तर खूप कमाल आहे पण कधीतरी थोडंसं काहीतरी बघू दिलंच तर एक्झॅक्टली काय बघायचंय किती वेळ बघायचंय किती अंतरावरती बघायचंय आणि त्याच्या फिक्स्ड वेळा असतील म्हणजे फक्त शनिवार रविवार आम्ही स्क्रीन दाखवतो किंवा अगदी एव्हरी सिंगल डे जरी असलं तरी कमीत कमी टाइम -कमी मिनिट्स अर्ध तासच आहे थोडं मोठं बाळ असेल मोठं मुलं असेल तर तासभर आहे आणि थोडं मोठं असेल तर दोन तास दुपारचे तो बघतो त्याच्यानंतर दिवसभर खेळतो वेगवेगळे क्लासेस आहेत छान अभ्यास पण करतो बाकीच्या गोष्टींवरती परिणाम पण नाही होत आहे अगदी चालू शकतं पण तुम्ही जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करायचा माझ्या मते प्रत्येक मूल या देशातलं कोणता ना कोणता तरी खेळ खेळत असलं पाहिजे मी ना माझ्या अनुभवातून सांगते कदाचित ग्रामीण भागामध्ये एवढ्या सगळ्या उपलब्धता नसते क्लासेस नसतात छान छान मैदानं असतीलच असं नाही आणि कदाचित आपल्या काळामध्ये आपण बाहेर इतके खेळलो इतके हात पाय दुखायचे कुठे गेलोय माहिती नाही एक कुठले अपार्टमेंट वाडा सोसायटी नाही सगळीकडे आपला असा सगळीकडे काय म्हणतो वावर असायचा आणि त्याच्यात आपण खूप छान दमायचो पण तरी सुद्धा ना फिटनेससाठी जो आजकाल मला असं जाणवतं की पालक फिटनेसच्या मागे लागतात व्यायामाच्या मागे लागतात पण त्याच्याऐवजी कुठला तरी फिटनेस कसा टिकणार आहे कोणता पण एक खेळ जर अप्रतिम त्याची गोडी लागली ना तुमच्या बाळाला मुलाला तर क्या बात आहे आयुष्यभरासाठी त्यांना तुम्ही समृद्ध केलं खऱ्या अर्थानं असं मी म्हणेन कारण की ना तुम्ही कदाचित हेल्दी फॅमिलीमधून येणार नाही येत नसाल आला नसाल पण पुढच्या पिढीला ऍप्सुल्युटली हेल्दी करण्यासाठी भाग्य तुम्हाला लाभलेलं आहे असं मला वाटतं चार पास आ, चा आ, चा, का का ते पाच वर्षापासून तुम्ही जिमनॅस्टिक्स वगैरे लावू शकता बॅले लावू शकताच्या आवडीनुसार बाळाला काय आवडतंय काय नाही आवडत आहे त्याच्यानुसार खेळ नक्की आवडेल तुमच्या मुलाला असं मला वाटतं कारण आपलं जे मूल असतं ना त्याला जर एकदा फिटनेसची गोडी लागली ना म्हणजे सोनं करून टाकणार आहात पालक म्हणून मला असं वाटतं उत्तम सुदृढ शरीर आयुष्यभर आणि मानसिक सुद्धा येस मेंटल हेल्थ सुद्धा पाल्याची बाळाची मुलगा मुलगी राहावी असं तुम्हाला जर वाटत असेल ना तर एक खेळाची गोडी जर तुम्ही लावलीत ना एक चांगल्या फिटनेस ऍक्टिव्हिटीची गोडी की तुमचं काम झालेलं आहे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही बाळ चिडचिड का करत आहे का फेकतंय निघून काय जात आहेत गप्प गप्प का आहे गप गप बऱ्याचदा ना त्यांची एनर्जी ना योग्य ठिकाणी चॅनलाइज नाही होत त्याच्यामुळे तुम्ही जर वेळेतच ओळखलं ना की टॉडलर्स मध्ये तर किंवा मेल बेबीज मध्ये तर इतका दंगा राडा राऊन मी सांगू शकते त्याच्यामध्ये इतके किडे भरलेले आहेत आणि त्याला इतका दंगा करायला खेळायला म्हणजे थोडक्यात काय अर्थानं खेळायलाच इतका आवडतं की तो जर सतत घरात राहायला लागला आणि तो अजिबातच खेळला नाही तर काय होणार आहे उचावत्या इतका उद्योग वाढणार की तो ऑलमोस्ट न्यूसन्सकडे जायला लागतो त्यामुळे ही तुमची जबाबदारी आहे की योग्य वयामध्ये तुमच्या बाळांना मुलांना चांगल्या ठिकाणी त्यांची फिजिकल एनर्जी पण लागेल आणि नंतर त्याच्यामुळे मेंटल हेल्थ तर जबरदस्त होणारच आहे याची जबाबदारी तुमची आहे असं मला वाटतं <coughs> नंबर सात बिल्ड अ रुटीन रुटीन तुमच्या पालकत्वाचा संपूर्ण प्रवास आयुष्य सुकर करणारे सोपं करून टाकणारे म्हणजे सुख मिळतं जेव्हा तुमचं रुटीन असतं सांगते आपल्याला स्पेशली तुम्ही जर अशा क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमधून येत असाल तुम्हाला असं स्वच्छंदी राहण्याचाच तुमचा मूळ स्वभाव असेल तर तुम्हाला भयानक अवघड जाणार आहे <laughs> कारण की बाळं बहरतात हेल्दी होतात खेळतात त्यांना चांगल्या सवयी लागतात आणि ते खूप छान शिस्तबद्ध आणि शिस्तबद्ध म्हणजे खूप कडक असं वातावरण नव्हे खूप छान पेशन्स ठेवून चांगल्या अर्थानं त्यांचा विकास व्हायला लागतो जेव्हा त्यांचं फिक्स्ड रुटीन असतं आणि वेळोवेळी ते रुटीन तुम्ही बदलत जाऊ शकता जस फेज बदलते पण रुटीनच नसेल आणि सावळा गोंधळ असेल तर तो चालत नाही तो खरं तर कोणाच्याच आयुष्यात चालत नाही ॲडल्ट्सला पण हा नियम लागू होतो पण लहान मुलांच्या बाबतीमध्ये माझ्या असं लक्षात आले मी अथांगवरूनच सगळा अनुभव तुमच्यासमोर शेअर करते बरं का मला असं वेगळं पालकत्वाच्या टिपा देण्याचा तर अजिबातच अधिकार नाही पण जे अडीच वर्षामध्ये जे शिकले ते मी तुमच्याबरोबर शंभर टक्के शेअर करू शकते प्रामाणिकपणे आणि ते म्हणजे ना कुठल्याही सेंटर सेंटरमधून किंवा शाळेमधून जर मूल आलं की तरी आल्यानंतर ते घरातच आल्यामुळे ते इतके आनंदी असतात आणि त्यांच्यामध्ये अजूनही इतकी एनर्जी असते की त्याच्यानंतर लगेचच एखादी फिजिकल ऍक्टिव्हिटी स्पोर्ट्स खेळायला गेले खाली खेळायला गेले वगैरे तर खूप छान वाटतं त्यांना खेळू दे लहान मुलं आसपास बिल्डिंगच्या खाली मैदानी खेळ वगैरे असं मस्त फिजिकली मस्त त्यांना दमू दे ते घरी आल्यानंतर त्यांचे काय म्हणत आपण छान शांत होऊ दे काय सगळे सोपस्कार असतात ऑफकोर्स हायजीनचे हँडवॉश आंघोळ्या पांगोळ्या सगळं होऊ दे आणि हातपाय तोंड धुणं पण त्यानंतर जेव्हा ते शांत होतात तेव्हा तुम्ही त्यांच्यावर गप्पा मारू शकता बुक रिडिंग करू शकता त्याच्यानंतर कॉन्व्हर्सेशन होऊ दे त्याच्यानंतर कदाचित तुम्ही मस्त जेवण करू शकता एकत्र जेव्हा तुम्ही जेवायला बसताना ते एक वेगळ्या पद्धतीचं बॉन्डिंग आहे आणि तुमचं जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा एकदा काय होतं शेवटाला स्क्रीन मिळणं किंवा पुन्हा एकदा तुम्ही मोबाईलमध्ये गेलात काहीतरी घडलं की संपला विषय त्याच्याऐवजी तुम्ही त्यांच्याबरोबर जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा मला असं वाटतं प्रत्येक घराप्रमाणे पण एखादी गोष्ट सांगणं असतं कदाचित गाणं गाऊ शकता म्हणजे तुम्ही म्युझिक आणि अशा घरातून येता की जिथे वाद्य वाजवले जातात तर नशिबवान आहात तुम्ही स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड असू शकतं एखादी प्रार्थना असू शकते छान कुठचे तरी चार श्लोक असू शकतात एखादं कमाल इंटरेस्टिंग पुस्तक असू शकतं ते वाचावं याप्रमाणे वेगवेगळे बुक्स आवडायला लागतात मुलांना आणि त्याच्यामुळे ते अतिशय शांत व्हायला लागतात आणि त्यानं काय होणार आहे की आता दिवस सरलेला आहे संपलेला आहे आता या दिवसाला गुड बाय म्हणायचंय आणि आता आपण छान गाढ शांत झोपणार आहोत यासाठी त्यांची मानसिकता तयार व्हायला लागते आणि म्हणूनच टॉडलर्समध्ये तर म्हणजे दोन ते चार पाच सहा ऑलमोस्ट वयाच्या लहान मुलांमध्ये तर नाईट टाईम रुटीन्स असतात तसे बुक्स असतात तशा ऍक्टिव्हिटीज असतात किंवा ब्रश केला रात्रीची जर शंभो घालत असाल कारण खेळून आलं असेल पुन्हा एकदा तर शंभो असेल किंवा नाईट ड्रेस असेल कपडे बदलणं कम्फर्टेबल छान मोमो कपडे घालणं असेल त्यानंतर काय पाया पडणं असेल सगळ्यांना गुड बाय गुड नाईट म्हणणं असेल एखादं बुक रिडिंग असेल अशा पद्धतीनं ते जे रात्रीचे जे सोप छान करायचे त्यांना त्यांची मानसिकता तयार होते की आता येस आता झोपायची वेळ झालेली आहे यानं बाळ खूप गाड आणि छान झोपतात त्याच्या पलीकडे जाऊन सांगते रिसर्च असं सांगतो हे मोठ्यांना पण लागू होतं जेव्हा आपण आपले मोबाईल जे कंटिन्युअसली केस आणि त्याचा ब्लू लाईट आपल्या डोळ्यात पडत राहतो आणि अगदी शेवटी पर्यंत एक एक दोन दोन वाजला रात्रीचा तरी सुद्धा ते मोबाईल आणि बिंच वॉचिंग आणि बिंच सर्फिंग आणि सर्चिंग जे सुरू असतं ओ माय गॉड त्यांना आपल्या सगळ्यांच्या झोपेची वाट लागली आहे क्वालिटी ऑफ स्लीप खूप 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 जात आहे जसं मोठ्यांना लागू होतं हाच नियम लहान मुलांना पण लागू होतं ज्याच्यामुळे ते छान झोपणार आहेत आणि तुम्हाला सुख लागणार आणि तुम्हालाही झोप मिळणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याच्यामुळे एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट जी मला समजलेली आहे ती मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या याच्यावरती संपूर्ण दृढ विश्वास आहे की प्रत्येक बाळ लय भारी असतात मी खरंच सांगते त्याच्यामुळे ना दोन बाळांची तुलना करणं किंवा दोन आयांची तुलना करणं ऑलमोस्ट मूर्खपणा आहे त्याच्यामुळे आपल्याला ऍक्च्युली अधिकारच नाही तुलना करायचा का जज करायचा कारण की हे क्लिशे वाक्य ऍक्च्युली खरं आहे आणि म्हणूनच ते क्लिशे किंवा पोट होतं दॅट इज एव्हरी चाइल्ड इज स्पेशल आणि प्रत्येक मूल वेगळं आहे त्यामुळे त्याचं संगोपन करण्याच्या पद्धती टॅक्टिक्स युक्त्या वेगवेगळ्या आहेत त्या कमालीच्या आहेत त्या कधी चॅलेंजिंग असतात कधी जाम सोप्या असतात त्याच्यामुळे सोपं ज्याला जात आहे त्याच्याविषयीच घृणा द्वेष तिरस्कार जेलेसी नको आणि ज्याला थोडंसं जास्त चॅलेंजिंग जात आहे पण प्रत्येकाचं डिपार्टमेंट वेगवेगळे काही बाबतीमध्ये काही बाळ लई सोपी आणि खूपच गुणी गुणी गोड गोड असतात आणि काही मध्ये काही बाळ ही अतिशय नाकी नऊ आणतात पण तीच गंमत आहे ना तो त्यांचा अतिशय नैसर्गिक वाढण्याचा मोठा होण्याचा विकासाचा भाग आहे ज्याला आपण उगाच म्हणजे कोणी असं बाळ आता ठरवून वाट लावतो आता मी सगळ्यांनी असं नसतं म्हणजे नॉटीएस चाइल्डच्या मागे सुद्धा त्याची कारणं लपलेली असतात ती शोधली जात नाहीत पूर्वीच्या काळी आपल्या पालकांना विचारांना इथं खाण्याचे भ्रांत असेल तर ते शोधता आलं नाही तरी आपण इतके छान झालोच ना घडलोच ना आता आपल्याकडे तेवढा वेळ आहे तेवढी समज आहे एवढी नॉलेज इन्फॉर्मेशन आहे तर आता एक्झॅक्टली काय आपल्या बाळाला हवंय आपल्या मुलाला हवंय हे जर आपण जाणून घेतलं तर गोष्टी सोप्या होऊ शकतात आणि इतकं पॅनिक व्हायची गरज नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे आपण एकमेकांना समजून घेऊयात सगळ्यांची वाट लागलेली असते पण सगळेजण आनंदात सुद्धा असतात हे खूप कॉमन आहे आणि हे खूप खरं आहे थँक्यू आय लव्ह यू